नमस्कार, गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज हे पाहून तुम्हाला कशाची आठवण झाली का? कारण हे मी ज्वारीचे उरलेल्या ज्वारीच्या भाकरीचे कोरके बनवलेले आहे. हे मी आजीच्या हातचे पण चुलीवरचे खाल्लेले आहेत. तर हे आता चूल नसतेच शक्यतो, त्यामुळे गॅसवरच हे मी बनवलेलं आहे लोखंडी तव्यावर. तर हे कोरके कसे बनवायचे आहे ते पुढे तुम्हाला व्हिडिओ पाहून कळेलच, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा, मग तुम्हाला समजेल की हे कोरके कशा पद्धतीने बनवले जातात. रात्रीची ज्वारीची भाकरी राहिलेली आहे, तर दीड भाकरी राहिलेली आहे. आता हिचं करायचं काय? मी एकदम छान असा कुरकुरीत पदार्थ बनवणार आहे. खूप जुन्या काळची पदार्थ आहे हा. आमची आजी पणजी हे करायच्या, तर त्याला नाव आहे भाकरीचे कोरके, शेळ्या भाकरीचे कोरके. तर याचे असे तुकडे करून घ्यायचे आहे सर्व भाकरीचे, आणि ते तव्यावर आपल्याला बनवायचे आहेत. मुलांना हे कोरके खूप आवडतात, ते खूप आवडीने खातात, खूप छान लागतात, तुम्हालाही आवडतील. पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की हे कोरके कशा पद्धतीने बनवले जातात. आता या भाकरीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे, शक्यतो लोखंडी तव्याचाच वापर करा. आणि यावर मी आता हे सर्व तुकडे टाकणार आहे. गॅस बारीक करायचा आहे. आमची आजी ही गोष्ट चुलीवर करायची, खूप छान टेस्ट यायची. आणि आम्ही सुट्टीला मामाच्या गावी ज्यावेळेस जायचो त्यावेळेस आमची आजी जर भाकरी जर उरल्या तर ही गोष्ट बनवायची. पण आम्ही ते खूप आनंदाने उड्या मारत मारत खायचो, कारण खूप कुरकुरीत असा हा पदार्थ लागतो. खरं तर हा ही गोष्ट आहे ना खूप जुनी आहे. आणि आत्ता काय माहिती, आता सध्या कुणाला जर येत माहीत आहे की नाही हा पदार्थ ते पण माहीत नाही, कारण खूप वर्षांपूर्वीचं हा पदार्थ आहे. तर तुम्ही अवश्य बनवा, आवडेल सर्वांना. आता यावर साईडनी तेल सोडायचं आहे. एकदम कमी तेल लागतं, जास्त तेल नाही लागत. तेल सोडल्यानंतर आता आपल्याला त्यावर मीठ टाकायचं आहे. हे पहा, एवढंच घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाचा वापर करू शकता. ज्वारीची भाकरी तशी पण थोडीशी आळणी असते, त्याच्यामुळं जरा मिठाचा वापर मी थोडंसं जास्त करणार आहे, म्हणजे ते कोरके खूप छान लागतात. आणि आता हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या तुकड्यांना तेल लागेल. खूप छान लागतो, करून पहा तुम्ही नक्की. पण ही गोष्ट बारीक गॅसवरच करावी लागते, तरच कुरकुरीत होते. आता हे सर्व बाजूने हलवून घ्यायचं आहे. मुलांना ही गोष्ट आवडते म्हणून कधी कधी जास्त एखादी भाकरी एक्स्ट्रा टाकत असते, कारण त्यांना कधी कधी आठवण होत असते की कोरके कर असं म्हणतात ते. आता हे सर्व मी हलवून घेतलेलं आहे. सर्व या तुकड्यांना तेल आणि मीठ लागलेलं आहे, आणि आता सगळीकडे असं पसरून द्यायचे आहेत. आणि 2-3 मिनिटांनी आधेमध्ये हलवायचं आहे. गॅस हा बारीकच ठेवायचा आहे. 2-3 मिनिटानंतर आता हे परत हलवायचं आहे. आता कडक कडक खायला लागलेले आहेत ते. परत पसरवून द्यायचे आहेत एकदा. इथे हे कोरके आता बनून झालेले आहेत. हे पहा, एकदम छान असे भाजलेले आहेत, असा रंग येतो त्याचा. आणि एकदम कुरकुरीत लागतात, थंड झाले की एकदम कडक होतात आणि मस्त लागतात. करून पहा नक्की एकदा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुम्ही जर शेळी भाकरी राहत असेल तर त्या शेळ्या भाकरीचे काय काय पदार्थ बनवतात ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता।